धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि एमआयएमचे सलीम उर्फ लंबुशे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस इरशाद जहागीरदार, शहराध्यक्ष रंजित राजे भोसले, माजी शहराध्यक्ष कैलास चौधरी, प्रमोद सावंके, जयाताई सावंके, रजनीश निंबाळकर, महेंद्र शिरसाट, शकीलाताई बक्स, समीर खान आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शेख काढू मी अगोदर एमआय मध्ये होतो, एमआय मधून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला। परवळ साहेबांच्या विचाराचे पुढे मी आज राष्ट्रवादी भवनमध्ये आमचे महाराष्ट्राचे सरचिटणीस इरशाद जहागीरदार साहेब, जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष रंजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज मी राष्ट्रवादी भवनमध्ये प्रवेश केला। आज सलीम शेख आहे एमआयएमचे जे काम करत होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। सलीम भाई हे जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, पण मधल्या काही काळात ते एमआयएम बरोबर जुळाले होते, परंतु आज ते परत स्वघरी आले त्याचा आम्हाला आनंद आहे। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नीतीचं आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सलीम भाईंनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पवार साहेबांनी नेहमीच अल्पसंख्य समाजासाठी भरीव कामं केली आहे आणि साहेबांचे विचार लक्षात ठेवतात। एमआयएम सारखे पार्टीला सोडून ते पुन्हा राष्ट्रवादीत आले, ह्याच्या पुढं पण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील आणि मला पूर्ण भरोसा आहे की ते शहरात राष्ट्रवादीसाठी एक चांगलं काम करून उभारी देतील, एवढं मी विश्वास व्यक्त करतो।